फ्रेंड्स नमस्कार. मराठी व्याकरण सिरीज या आमच्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण मराठी व्याकरण सिरीजमध्ये वाक्यांचे प्रकार याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवातीला जर बघितलं तर वाक्य म्हणजे काय हा प्रश्न पडतो आपल्याला. तर वाक्य म्हणजे जे पूर्ण अर्थाचं बोलणं किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असं म्हणतो. आणि या वाक्यांचे काही प्रकार पडलेले आहेत, जसं उद्गारार्थी वाक्य आहेत, विधानार्थी वाक्य आहेत, किंवा प्रश्नार्थक वाक्य आहेत, किंवा होकारदर्शक आणि नकारदर्शक वाक्य आहेत. म्हणजे जर आपण एकूण जर विचार केला तर कुठलीही एक्झाम असू द्या, ती तलाठी असू द्या किंवा पीएसआय एसटीआय मेन्स असू द्या किंवा एमपीएससी मेन्स असू द्या, त्यामध्ये ह्या प्रकारच्या क्वेश्चन किंवा ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन बरेच पाहायला मिळालेले आहेत. ओके चला तर बघूया मग आजचे जे काही आपला टॉपिक आहे त्यावरचं डिस्कशन. मग आता वाक्यांचा जर विचार केला तर वाक्यांचे दोन प्रकार पडतात, आणि ते म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरं म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानावरून पडणारे प्रकार. वाक्यांचे दोन प्रकार पडतात. वाक्यांचे दोन प्रकार कुठले आहेत तर अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून किंवा विधानावरून पडणारे प्रकार. तर मग सुरुवातीला बघूया की अर्थावरून पडणारे कुठले प्रकार आहेत. तर वाक्याचे मुख्य चार प्रकार आहेत जे अर्थावरून पडतात. तर पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी, तिसरा आहे प्रश्नार्थक वाक्य आणि चौथा म्हणजे उद्गारार्थी वाक्य. तर वन बाय वन यांचं आपण विश्लेषण बघूया. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात एखाद्या गोष्टीविषयी विधान केलं जातं किंवा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते आणि त्या वाक्याचं आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य असं म्हणतो. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी काय असतो, पूर्णविराम असतो. म्हणजे यामध्ये दुसरं कुठलंही चिन्ह नसतं, सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो. आणि म्हणूनच विधानार्थी वाक्याला असंही म्हटलं जातं की कुठलेही माहिती सांगणारे वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य असते. ओके मग विधानार्थी वाक्याचे अजून दोन प्रकार पडतात किंवा दोन उपप्रकार पडतात, त्यांनाच आपण होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य म्हणतो. तर होकारार्थी वाक्यामध्ये जर बघितलं तर आपण एखाद्या कृतीचा होकार दर्शविला जातो. उदाहरणार्थ जर घेतलं तर मी दही भात जेवीन, किंवा नेहमी खरे बोलावे, किंवा शिल्पाने कोमलला मारले. आणि अजून एक उदाहरण जर पाहिजे असेल तर मी आज गावाला जात आहे, म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे. जेवीन, मारले किंवा बोलावे हे काय झाले, होकारार्थी क्रियापदे झाले. आणि यामधून काय होतो, एखाद्या कृतीचा होकार दर्शविला जातो. पुढचा प्रकार आहे विधानार्थी वाक्यामध्ये नकारार्थी वाक्य. ओके तर नकारार्थी वाक्यामध्ये यामध्ये एखाद्या विधानातून किंवा एखाद्या वाक्यातून एखादी कृती आहे तिचा नकार दर्शविला जातो किंवा नाही असं दर्शविला जातो, न वगैरे. ओके तर मग नकारार्थी वाक्य म्हणजे काय, आणि नकारार्थी वाक्यालाच अकरणरूपी वाक्य सुद्धा म्हटलं जातं. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की नकारार्थी वाक्य किंवा अकरणरूपी वाक्य म्हणजे काय, तर खाली चार ऑप्शन होते, नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. तर अकरणरूपी वाक्य म्हणजेच नकारार्थी वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. मग नकारार्थी वाक्यामध्ये कुठले हे येतात, तर शब्दांचा वापर केला जातो, तर तो म्हणजे नाही, नको, नये, न, अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. आणि म्हणूनच त्यांना नकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर अक्षय परीक्षेच्या वेळी गोष्टीचे पुस्तके वाचत नाही, म्हणजे अक्षय परीक्षेच्या वेळी कोणती पुस्तके वाचतो, तर ती अभ्यासाची पुस्तके वाचतो. मग गोष्टीची पुस्तके तो वाचत नाही, इथे काय दर्शवलेलं आहे, एखाद्या कृतीचा म्हणजे त्याच्या वाचण्याच्या कृतीचा काय दर्शवलेला आहे, नकार दर्शवलेला आहे. पण कोणत्या पुस्तकांबद्दल, गोष्टींच्या पुस्तकांबद्दल. ओके पुढचं वाक्य आहे मिलाप मे महिन्यात अभ्यास करीत नाही. मिलाप मे महिन्यात अभ्यास करीत नाही कारण त्या महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात, बरोबर आहे. अजून एक वाक्य बघूया आपण, कधीही खोटे बोलू नये, म्हणजे इथं खोटे न बोलून म्हणजे खरं बोलावे असं सांगण्यात आलेलं आहे, कधीही खोटे बोलू नये. नेक्स्ट आहे दुसऱ्याची निंदा करू नये, म्हणजे इथं न, नये, नको, नाही, न, अशी काही जे शब्द आहेत, नकारदर्शक शब्द आहेत, त्यांचा वापर नकारार्थी वाक्यामध्ये होतो. मग जर नकारार्थी वाक्य ओळखायचं असेल तर नाही, न, नये, नको, ओके ही शब्द त्यामध्ये असतात. आणि त्यावरूनच आपण एखादं वाक्य नकारार्थी आहे का होकारार्थी आहे हे तिथे समजू शकतो किंवा ओळखू शकतो. चला तर पुढचा प्रकार बघूया, प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास काय म्हटलं जातं, प्रश्नार्थी वाक्य म्हटलं जातं. किंवा याच वाक्यांना प्रश्न सूचक सुद्धा म्हणतात. या वाक्य प्रकाराची वाक्य कुठली असतात, प्रश्न सूचक असतात, म्हणजे त्या वाक्यामधून एखाद्या प्रश्नाचा काय होतं, तिथे सूचना मिळते आणि या वाक्यातूनच प्रश्नाचा बोध सुद्धा होतो. म्हणूनच उदाहरण जर बघूया तर ते म्हणजे तू किती वाजता शाळेत जाणार, तिथं प्रश्न विचारलेला आहे.
दुसरं उदाहरण जे आहे ते म्हणजे अशोक काय करतो, किंवा अजून एखादं जर उदाहरण बघितलं तर तू केव्हा परत येणार आहेस, म्हणजे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे वाक्याचं शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच आपण त्याला काय समजतो, प्रश्नार्थक वाक्य समजतो. ओके, पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. आता ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो किंवा ज्या वाक्यात एखाद्या भावनेची तीव्रता उद्गारातून स्पष्ट होते त्या वाक्यास आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. या वाक्यात किती, केवढा, काय इत्यादी शब्द प्रयोग असतात. म्हणजेच अशा वाक्याचा शेवट सुद्धा आपण असं म्हणू शकतो की उद्गारवाचक चिन्हाने होतो. आणि उदाहरण जर खाली बघितलेले तर काय, काय ही बडबड, म्हणजे शेवटी उद्गारवाचक किंवा एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे तिकडे. ओके, दुसरं उदाहरण आहे आपलं, अरे बापरे केवढा मोठा प्राणी हा. शेवटी जे काही वाक्याचा शेवट होतोय किंवा वाक्याचा जे काही एंड होतोय ते एक्सक्लेमेटरी मार्क्सने होतोय किंवा उद्गारवाचक चिन्हाने होतोय. ओके, यामध्ये काही आनंद, आश्चर्य, दुःख अशा एखाद्या भावनेतून निघणारे किंवा आलेले उद्गार असतात. ओके, किंवा केवढा अबब, केवढा मोठा साप आहे हा, म्हणजे एकदम आश्चर्यचकित झालोय आपण तिकडे, असं तिथून भावना उत्कट होते. ओके, किंवा शी काय आहे तुझे अक्षर, म्हणजे त्याच्या अक्षराबद्दल काय आहे एकदम घृणा निर्माण झालेली, म्हणजे ते घाणेरडं अक्षर आहे असं तिथून काय होते एक भावना निर्माण झालेली आहे. ओके, हे झाले उद्गारार्थी वाक्य. आता बघूया पुढचा जो काही प्रकार आहे किंवा वाक्याचा जो दुसरा प्रकार आहे, जो आपण सुरुवातीला म्हटलं होतं की वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे अर्थावरून जे आपण बघितलेले आहेत आणि दुसरे होते ते वाक्यात असणाऱ्या विधानांवरून. ओके, तर वाक्यांच्या अर्थावरून पडणारे प्रकार कुठले बघितले आपण, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्यामध्ये परत दोन उपप्रकार बघितले, ते म्हणजे होकार दर्शक आणि नकार दर्शक, म्हणजेच होकारार्थी सुद्धा म्हणू शकतो आणि त्याला नकारार्थी वाक्य सुद्धा म्हणतो आपण. चला तर मग आता दुसरा प्रकार बघूया ज्यामध्ये जे वाक्यातील विधानांवरून त्यांचे प्रकार पडले जाते किंवा वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे प्रकार म्हटलं. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे केवल वाक्य, दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर मग वन बाय वन बघूया की पहिल्यांदा केवल वाक्य म्हणजे काय. तर केवल वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्यास आपण काय म्हणतो, केवल वाक्य म्हणतो. उद्देश म्हणजे कर्ता, ओके, आणि विधेय म्हणजे क्रियापद. एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्यास आपण काय म्हणतो, केवल वाक्य म्हणतो. आणि केवल वाक्यालाच शुद्ध वाक्यही असं म्हटलं जातं. ओके, केवल वाक्यालाच काय म्हटलं जातं, शुद्ध वाक्य सुद्धा म्हणतात. जर प्रश्न आला तर खालीलपैकी शुद्ध वाक्य कुणास म्हटलं जातं, तर केवल वाक्य जर ऑप्शन असेल तर तिथं हमखास उत्तर काय येईल, केवल वाक्यच येईल. म्हणजेच केवल वाक्य म्हणजे शुद्ध वाक्य आणि शुद्ध वाक्य म्हणजेच केवल वाक्य. ओके, यामध्ये एकच मुख्य क्रिया असते. म्हणजे जर विचार केला तर फक्त एक सिंपल एक लाईन असेल, जसं उदाहरण दिलेलं आहे खाली की संगीता पुस्तक वाचते, तर संगीता पुस्तक वाचते म्हणजे काय, संगीता काय करते तर पुस्तक वाचते, याबद्दल एक सिंपल माहिती दिलेली आहे. ओके, आणि एकच क्रिया असते त्यामध्ये. जसं उदाहरण जर अजून एखादं बघितलं तर सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो. सूर्य रोज कुठं उगवतो, पूर्वेलाच उगवतो, त्यामध्ये काही चेंज होत नाही, एकच क्रिया आहे ती आणि ती रोज होते. नेक्स्ट आहे मधु पुस्तक वाचतो, यामध्ये सुद्धा मधु पुस्तक वाचतो ही एक क्रिया आहे आणि ती तिथं दर्शवली आहे, म्हणून यांना काय म्हटलं जातं, केवल वाक्य असं म्हटलं जातं. आणि केवल वाक्यांना शुद्ध वाक्य असंही म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो बघूया, तो म्हणजे मिश्र वाक्य. आता एखाद्या वाक्यामध्ये या वाक्यात एक मुख्य वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी एक किंवा जास्त गौण वाक्य किंवा बाकीची वाक्य असतात, म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, मिश्र वाक्य म्हटलं जातं. ज्या वाक्यात एक मुख्य उद्देश व मुख्य विधेय असते आणि दोन किंवा अधिक क्रियापदे असतात त्यांना मिश्र वाक्य असं म्हणतात. जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य खालील काही उभ्यांवयी अव्यय दिलेली आहेत त्यांनी जोडली जातात तेव्हा त्यांना काय म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात. जसं आपण जर बघितलं तर जे चकाकते ते सारे सोने नसते, म्हणजे जे आणि ते, ओके, हे उभयान्वयी अव्ययत, म्हणजे दोन वाक्यांना जोडण्याचा प्रकार इथून केला जातो. ओके, चला तर अजून बघूया, जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्यातील जे मुख्य उद्देश असतो आणि मुख्य विधेय असते त्यामध्ये जे काही प्रधान वाक्य असते आणि इतर वाक्यास गौण वाक्य आणि अवलंबी वाक्य असे म्हणतात. मुख्य वाक्य असते त्यांना प्रधान वाक्य असं म्हणतात आणि इतर जे काही वाक्य असतात त्यांना गौण वाक्य किंवा त्या प्रधान वाक्यावर अवलंबून असणारी वाक्य असं म्हणतात. उदाहरण जर बघितलं तर जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते, म्हणजे जो चोर असतो त्यास शिक्षा होते. ओके, म्हणूनच हे जे काही दुसऱ्या वाक्यावर किंवा पहिल्या वाक्यावर अवलंबून असतात म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, मिश्र वाक्य म्हटलं जातं. आता मिश्र वाक्यांचे खालील काही
इम्पॉर्टंट प्रकार आहेत किंवा जे काही अव्यय आहेत, उभ्यान्वयी अव्यय त्यांनी जोडलेली असतात, म्हणूनच त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर त्यातील पहिलं म्हणजे स्वरूपबोधक मिश्रवाक्य, कारणबोधक, उद्देशबोधक आणि चौथं म्हणजे संकेतबोधक. आता स्वरूपबोधक म्हणजे काय? यामध्ये जर वाक्य तुमचं, मिश्र वाक्य जर तुमचं की, म्हणून, म्हणजे या उभ्यान्वयी अव्ययाने जर जोडलं असेल तर त्यांना काय म्हणायचं? स्वरूपबोधक मिश्र वाक्य. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये तुमचं जे मिश्र वाक्य आहे किंवा जे वाक्य आहे ते जर कारण, का, की किंवा कारण की अशा जर उभयान्वयी अव्ययाने जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? कारणबोधक वाक्य म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये म्हणून, यास्तव या जर वाक्यांनी, या जर उभयान्वयी अव्ययाने जर वाक्य जोडलेलं असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? उद्देशबोधक वाक्य म्हणतो. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे संकेतबोधक. जर, तर, म्हणजे, की या जर उभयान्वयी अव्ययाने जर वाक्य जोडलेला असेल तर तो प्रकार कोणता होतो? संकेतबोधक. आता उदाहरण जर बघितलं तर जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल, म्हणजे संकेतबोधक. जर हवेत गारवा सुटला तर पाऊस पडेल, ओके. जर, तर, म्हणजे, की हे काय झाले? संकेतबोधक वाक्य झाले. अजूनही काही जे काही उभयान्वयी अव्ययेत वरील दिल्याप्रमाणे त्या व्यतिरिक्त हे काही मिश्र वाक्य करण्यासाठी काही जोडीची अव्यय सुद्धा दिलेली आहेत. उभयान्वयी अव्यय वापरले जातात. त्यामधील जर बघितलं तर जो, तो, ज्याने, त्याने, त्याला, ज्याला, त्याला, ज्याचा, त्याचा, जसा, तसा, जेव्हा, तेव्हा, जितका, तितका, जेथे, तेथे, जरी, तरी, ओके. ही अजून काही उभयान्वयी अव्यय झाली त्याचा उपयोग, त्यांचा उपयोग मिश्र वाक्यांमध्ये केला जातो, ओके. चला तर पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्यामध्ये काय होतं? तर संयुक्त वाक्य जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य केवळ वाक्य, दोन किंवा अधिक केवळ वाक्य खालील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर जोडली जातात अशा वाक्यास काय म्हटलं जातं? संयुक्त वाक्य म्हटलं जातं. तर मग उभयान्वयी अव्यय कुठले आहेत? खालची समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आता समुच्चय बोधक मध्ये कुठलं कसं ओळखायचं की कुठला प्रकार आहे तो? तर त्यामध्ये ज्यामध्ये आणि, व, शिवाय ह्या जर उभयान्वयी अव्ययांचा तिथे यूज केले असेल किंवा वापर केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? समुच्चय बोधक, ओके. पुढचा प्रकार आहे विकल्प बोधक. आता विकल्प बोधक म्हणजे पर्यायी, ऑप्शनल, ओके. म्हणूनच ते कशाने जोडले जातात? मग अथवा, किंवा, की ही काय झाली? विकल्प बोधक वाक्य झाली. पुढचा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक म्हणजे काय? पण, परंतु, परी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, हे काय झालं? न्यूनत्व बोधकचं उदाहरण झालं. आता परी यामध्ये काय आहे? न्यूनत्व बोधक जो काही उभयान्वयी अव्यय आहे तो यूज केलेला आहे तिकडे. आणि नेक्स्ट आहे परिणाम बोधक. आता परिणाम बोधक म्हणजे काय? म्हणून, सबब. आता उदाहरण जर बघायला झालं तर तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला, किंवा तो आजारी होता म्हणून शाळेत येऊ नाही शकला, ओके. किंवा न्यूनत्व बोधक जर उदाहरण घ्यायचं झालं तर तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. विकल्प बोधक जर उदाहरण घ्यायचं असेल तर देह जाहो अथवा राहो, म्हणजे अथवा देह जाहो अथवा राहो पण मी माझं जे काही काम आहे किंवा कर्तव्य आहे ते काय करणार? पार पाडणार, ओके. हे काय झाले? संयुक्त वाक्य. आणि त्याचे जे काही उभयान्वयी अव्यय होते त्याचं समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक हे वाक्य होते, ओके. चला तर मग ह्या वाक्यांवर काही प्रश्न मी कलेक्ट केलेले आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. आता पहिला प्रश्न आहे जी उपवाक्य अथवा, किंवा या अव्ययांनी जोडली जातात, अव्ययांनी जोडली जातात किंवा जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? तर आता आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की जी वाक्य अथवा किंवा या अव्ययांनी जोडली जातात त्यांना आपण काय म्हणतो? विकल्प बोधक अथवा किंवा, म्हणजे ऑप्शनल आहे आपल्याकडे तिकडे, ओके. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? विकल्प बोधक वाक्य असं म्हटलं जातं. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल विकल्प बोधक वाक्य किंवा विकल्प बोधक अव्यय, ओके. पुढचा प्रश्न आहे पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. आता जर, तर, ओके, सुरुवातीला जर नाहीये पण वाक्यामध्ये कुठेतरी एक तर आहे म्हणूनच याला काय म्हटलं जातं? पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. तर या वाक्याचा प्रकार सांगायचा आपल्याला. तर या वाक्याचा प्रकार आपण सहज सांगू शकतो की या वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. जर, तर ची रचना आहे म्हणूनच हे वाक्य काय आहे? संकेतार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी संकेतार्थ वाक्य कोणते? जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन. पुढचं वाक्य आहे किंवा पुढचं ऑप्शन आहे उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईन.
ऑप्शन आहे, तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी, आणि ड आहे सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईन. तर आपण मागचा असाच एक प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे की संकेतार्थ म्हणजे काय. जर तर, ओके, जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, बरोबर आहे. म्हणजे जर तर ही जी काही वाक्य आहे ती कुठली आहे, ती संकेत रचना आहे. म्हणूनच जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर अ बरोबर आहे. म्हणूनच ऑप्शन नंबर एक जे आहे फक्त अ बरोबर आहे आणि बाकी सर्व चुकीचे आहेत. म्हणजे संकेत बाकी कुठल्याही वाक्यामध्ये नाही, वर आहे, येण्यास आहे किंवा मिळाल्यानंतर आहे, म्हणजे हे संकेतार्थी प्रकार नाही झाले. ओके, म्हणून आपलं ऑप्शन नंबर एक बरोबर आहे, म्हणजे फक्त अ बरोबर असून बाकी सर्व चूक आहेत. म्हणजेच जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन, म्हणजे मिळाल्यानंतरची गोष्ट आहे ती, म्हणजे जर तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी किंवा पुढील पैकी मिश्र वाक्य कोणते. तर ऑप्शन नंबर ए आहे तानाजी लढता लढता मेला. नंबर दोन आहे गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. क आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. ड सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. आता तानाजी लढता लढता मेला हे तर सरळ एक विधानार्थी वाक्य आहे, तिथे एक माहिती मिळते आपल्याला. ओके, तर ऑप्शन अ तर बाजूला झालं आपलं. दुसरं आहे ब गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे. आता मिश्र वाक्यांची जर आपण रचना बघितली तर की हे यूज करतात किंवा वापरलं जातं स्वरूप बोधक मध्ये. उभयान्वयी अव्यय जे आहे ते क वापरलं जातं किंवा की वापरलं जातं. पुढचं ऑप्शन आहे क आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. म्हणजे जेव्हा तेव्हा सुद्धा आपण जोडीचे उभयान्वयी अव्यय तिथं वापरतो. ओके, म्हणूनच. आणि शेवटचं ड जो ऑप्शन आहे सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. आता किंवा जर विचार केला तर हे संयुक्त वाक्य आहे आणि संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा विकल्प बोधक आहे. म्हणून अ आणि ड आपलं ऑप्शन येणार नाही आणि म्हणूनच आपला पर्याय नंबर दोन ब आणि क बरोबर आहेत. अ आणि ड चुकीचे आहेत. ओके, म्हणून पर्याय नंबर दोन ऑप्शन आपला उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता जेव्हा तू जन्माला आलास जेव्हा तेव्हा, ओके, या वाक्याचा प्रकार जर सांगायचा झाला तर हे कालवाचक वाक्य आहे. त्या जन्माला यायची वेळ त्यावेळी भरपूर पाऊस पडत होता, म्हणजे कालदर्शक क्रिया आहे किंवा कालवाचक क्रिया विशेषण वाक्य आहे. ओके, हा पण एक वाक्याचा प्रकार आहे. जसं स्थलवाचक क्रिया विशेषण वाक्य जर म्हटलं तर एखाद्या स्थळाविषयी माहिती सांगितली जाते, स्थळ तिथलची जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल. दुसरं म्हणजे कालवाचक म्हणजे वेळ किंवा जे झालेली घटना, घटित झालेली घटना त्यावेळची वेळ. रीतीवाचक म्हणजे कोणत्या वेळी झालेली आहे. किंवा कार्यकारण दर्शक म्हणजे कारण दर्शक. ओके, तर जेव्हा तू जन्माला आला होतास आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता, म्हणजे ज्यावेळी कुणाचा तरी जन्म झाला त्यावेळेस खूप सारा पाऊस पडत होता. आणि म्हणूनच ही जी हे हा जो वाक्याचा प्रकार आहे तो कुठला आहे, कालवाचक क्रिया विशेषण वाक्य. म्हणजे त्यावेळी कुठली क्रिया घडत होती हे तिथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हटलं जातं. ओके, वाक्यातील क्रियापदाचं जे रूप आहे एखाद्या वेळी आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थबोध घडवित असतील तर अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ओके, तर आज्ञार्थी वाक्यांची व्याख्या काय आहे. तर ज्या वाक्यांमध्ये वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारचा आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यास काय म्हणतो, आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ती आज्ञाच असते. ओके, म्हणूनच काही वाक्य जर बघितलं आपण, उदाहरणार्थ की मुलांना रांगेत उभे राहा, म्हणजे शिक्षकांनी मुलांना काय केलेली आहे किंवा विद्यार्थ्यांना काय केलेली आहे, आज्ञा केलेली आहे की तुम्ही सरळ एका रांगेत उभे राहा. किंवा परमेश्वरा माझे भले कर, आपण परमेश्वराकडे मागणी करतो किंवा देवाकडे मागणी करतो की देवा माझं भलं कर. ओके, ही काय झाली, प्रार्थना झाली. मग अशा गोष्टींचा जिथं आपल्याला बोध होत असेल तर अशा वाक्यांना काय म्हटलं जातं, आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रकार आहे, सॉरी पुढचा प्रश्न आहे, तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचे थांबलो. या वाक्याचा प्रकार कोणता. आता या तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो हे परिणाम बोधक संयुक्त वाक्य आहे. ओके, म्हणून म्हटल्यानंतर म्हणून सबब कारण, त्याला मुंबईला जायचं होतं पण कोणीतरी घरी आल्यामुळे त्याला जाता आलं नाही. मग
ते आलेली व्यक्ती त्या गोष्टीला सबब झाली किंवा कारण झाली आणि म्हणूनच परिणाम बोधक संयुक्त वाक्य आहे. म्हणून तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो, या वाक्याचा प्रकार कुठला आहे? परिणाम बोधक संयुक्त वाक्य आहे. जाण्यासाठी तो तयार होता पण काहीतरी कारण तिथं सबब तयार झाली आणि म्हणूनच त्याला तिथून जाता नाही आलं. ओके, म्हणून हे परिणाम बोधक आहे, एखाद्या गोष्टीचा एखाद्या क्रियेवर झालेला परिणाम. ओके, पुढचा प्रकार आहे संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार, त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्यात आपल्याला. आता समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आता समुच्चय बोधकचा जर विचार केला तर आपण एक एक ऑप्शन बघूया. मी जाईन नाही तर जाणार नाही. पुढचं ऑप्शन आहे गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे ठीक आहे. तिसरं ऑप्शन आहे तुला दोन चिंचा दिल्या आणखी किती देऊ. आणि चौथं आहे पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली झाली. आता यातील मी एक हमखास जर पॉइंट जर सांगायचा झाला, एक ट्रिक जर सांगायची झाली, तर परिणाम बोधक वाक्य मला हमखास माहिती आहेत की त्यामध्ये कुठले उभयान्वयव्य येतात आणि त्यावरूनच माझं उत्तर तिथं डिसाइड होऊ शकतं. ओके, तर परिणाम बोधक अव्यय म्हणजे काय? म्हणून, सबब. ओके, म्हणूनच परिणाम बोधक पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली झाली. ओके, पिके चांगली आली तर माझं डीचं ऑप्शन आहे लास्ट, फोर्थ वन. तर मग जर मी उत्तरांमध्ये बघितलं तर ऑप्शन नंबर दोन मध्ये डीचं एकच ऑप्शन आहे ज्यामध्ये त्याचं ऑप्शन चार आहे आणि यातूनच माझं उत्तर मला समजून येतं की परिणाम बोधक म्हणजे काय? पाऊस वेळेवर आला म्हणून पिके चांगली आली, किंवा पिके चांगले येण्याचं कारण काय होतं? की पाऊस चांगला झाला. ओके, तर मग माझ्या या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर टू. ओके, आणि जर आपल्याला पडताळणी करायचीच असेल तर मग आपण परत करू शकतो की जेणेकरून आपल्याला आपलं उत्तर हमखास तिथं करेक्ट आलंच पाहिजे. तर बघूया मग समुच्चय बोधक म्हणजे काय. तर समुच्चय बोधक म्हणजे तुला दोन चिंचा दिल्या आणखी किती देऊ. ओके, आणखी आणि शिवाय व. ओके, आणखी किती देऊ हे काय झालं? त्याचं उभयान्वयी अव्यय झालं. विकल्प बोधक म्हणजे काय? तर विकल्प बोधकचा जर विचार केला तर मी जाईन नाही तर जाणार नाही म्हणजे अथवा किंवा नाही तर. ओके, म्हणजे त्यावर डिपेंड आहे, ते स्वतःवर डिपेंड आहे कुठलं ऑप्शन चूज करायचं ते. आणि सी म्हणजे न्यूनत्व बोधक. सी म्हणजे न्यूनत्व बोधक जर म्हटलं तर इथं काय ऑप्शन येईल आपलं? तर गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे काय आहे तिथं ठीक आहे. ओके, हे झालं आपलं हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. ओके, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो? योगासने करतो. ह्या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हा कुठला प्रकार आहे? तर हा संयुक्त वाक्य सुद्धा होऊ शकतं पण आणि मिश्र वाक्य सुद्धा होऊ शकतं. पण हे उत्तर जे आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिश्र वाक्य असेल. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर जे असेल मिश्र वाक्य असेल. संयुक्त वाक्यामध्ये पण म्हणून वापरतात आणि मिश्र वाक्यांमध्ये पण म्हणून वापरतात. तर संयुक्त वाक्यामध्ये म्हणून केव्हा वापरतात? ज्यावेळेस परिणाम बोधक उभयान्वयव्य असतं तिथं. आणि मिश्र वाक्यामध्ये केव्हा वापरतात? उद्देश म्हणून वापरला जातो किंवा स्वरूप बोधक. म्हणूनच इथं उत्तर काय येईल? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हा कुठला वाक्याचा प्रकार झाला? तर हा मिश्र वाक्याचा प्रकार झाला. ओके, अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य? तर मी सुरुवातीला ज्यावेळेस आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य शिकत होतो विधानार्थी वाक्यामध्ये त्यावेळेस सांगितलं होतं की अकरणरूपी वाक्य म्हणजेच नकारार्थी वाक्य. आणि नकारार्थी वाक्य कशी ओळखायची? ज्या वाक्यांमध्ये नाही, नये, नको, न. ओके, अशा प्रकारच्या वाक्यांचा किंवा शब्दांचा तिथं काय होतं? वापर होतो. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? नकारार्थी वाक्य म्हटलं जातं. म्हणूनच अकरणरूपी वाक्य म्हणजे कुठली? तर नकारार्थी वाक्य. ओके, पुढचा प्रश्न आहे गाय गोठ्यात हंबरते हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर गाय गोठ्यात हंबरते हे जे वाक्य आहे, गाय गोठ्यात हंबरते या वाक्याचं जर विधान, या विधानाचा जर वाक्य प्रकार सांगायचा असेल तर ते म्हणजे विधानार्थी वाक्य आहे. म्हणजे फक्त अ बरोबर आहे आणि बाकी सर्व चूक आहे. कारण प्रश्नार्थी जर विचार केला तर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नाहीये. नकारार्थी जर विचार केला तर कुठेही नकारार्थी शब्द वापरलेला नाही, जसे की ना, ने, नको, नाही. आणि आज्ञार्थी जर विचार केला तिथे कुठली आज्ञा नाहीये किंवा प्रार्थना नाहीये किंवा कुठली विनंती नाहीये. ओके, म्हणूनच गाय गोठ्यात हंबरते हे विधानार्थी वाक्य. आणि हे कशावरून ओळखायचं? कारण गाय कुठं हंबरते आहे ही एक माहिती आहे किंवा एक विधान आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती पुरवली जाते. म्हणूनच हे कुठलं वाक्य असेल? विधानार्थी वाक्य असेल. पुढचा प्रश्न आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हा वाक्य प्रकार कोणता?
तर मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हा वाक्य प्रकार संयुक्त वाक्य आहे. आता संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? तर संयुक्त वाक्यामध्ये समुच्चय बोधक व म्हणजे सकाळी उठल्यानंतर म्हणजे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो म्हणजे व हे उभयान्वयव्यय आहे जे की संयुक्त वाक्यांमध्ये वापरतात आणि त्यावरूनच आपल्याला समजतं की हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, संयुक्त वाक्य. ओके, पुढचा प्रश्न आहे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता हे वाक्य कुठलं आहे, संकेतार्थी जर तर. ओके, जर तर प्रश्नार्थक जर विचार केला तर प्रश्नार्थक चिन्ह नाहीये त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य होणार नाही. विद्यार्थी जर विचार केला तर वाक्याबद्दल वाक्यामधून कुठलीही माहिती मिळत नाहीये, जर तर पुढच्या पॉसिबिलिटीज सांगितलेल्या आहेत. आणि स्वार्थी जर वाक्य विचार केलं तर स्वार्थीचाही कुठलीही संभावना इथं दिसत नाहीये. म्हणूनच जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता हे कुठलं वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे. म्हणूनच यावरून लक्षात ठेवा की जे काही तुमचे उभयान्वयी अव्यय म्हणजे आणि व शिवाय अथवा किंवा की पण परंतु परी म्हणून सबब जे काही जोडीचे वगैरे जे काही उभयान्वयी अव्यय ते लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यावरूनच तुमचे तिथं मार्क्स कन्फर्म होतात. ओके, पुढचा प्रश्न आहे मेघ दाटून आले धोधव पाऊस पडला. या वाक्याचं काय करायचंय, संयुक्त वाक्य करायचंय. आता संयुक्त वाक्याचे जर आपल्याला उभयान्वयी अव्यय माहीत असतील तर नक्की त्याचं उत्तर येऊन जाईल. तर मग मेघ दाटून आल्यावर धोधव पाऊस पडला पहिलं ऑप्शन आहे, मेघ दाटून आले आणि धोधव पाऊस पडला. तिसरं ऑप्शन आहे मेघ दाटून आल्यानंतर धोधव पाऊस पडला. आणि चौथं आहे मेघ दाटून आल्यामुळे धोधव पाऊस पडला. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मेघ दाटून आले आणि धोधव पाऊस पडला. कारण माझ्या एकदम हमखास लक्षात ठेवायचं आहे तुमच्या सुद्धा की जे काही आपले उभयान्वयी अव्यय आहेत, समुच्चय बोधक असू द्या, विकल्प बोधक असू द्यात, न्यूनत्व बोधक असू द्यात किंवा परिणाम बोधक असू द्यात किंवा मिश्र वाक्याच्या बाबतीत स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक किंवा संकेत बोधक, यावरूनच तुमचा जो वाक्याचा तुम्हाला या एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये कन्वर्ट करता येईल किंवा ओळखता येतील. आणि म्हणूनच मेघ दाटून आले आणि धोधो पाऊस पडला हे जे काय आहेत समुच्चय बोधक आहे आणि हे कुठलं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. आणिचा वापर तिथे झालेला आहे कारण आपण आतापर्यंत अभ्यासलेल्यामध्ये वर किंवा नंतर मुळे असले कुठलेही शब्द आपण आज अभ्यासलेले नाहीत. म्हणून मेघ दाटून आले आणि धोधो पाऊस पडू लागला हे आपल्या प्रश्नाचं काय होईल, उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे अभिषेक खेळत होता आणि तो पडला. या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. तर अभिषेक खेळत होता आणि तो पडला. आता मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे की हे सुद्धा कुठलं आहे, संयुक्त प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच आपलं जे काही उत्तर होईल ते म्हणजे फक्त सी बरोबर आहे आणि बाकी सर्व चूक आहे. अभिषेक खेळत होता आणि हे उभयान्वयी अव्यय आहे जे की संयुक्त वाक्यांमध्ये वापरलं जातं आणि म्हणूनच फक्त सी हे ऑप्शन बरोबर आहे, बाकी सर्व ऑप्शन्स काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणून आपलं उत्तर जे काय असेल किंवा आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 3. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता या वाक्याचा जर प्रकार ओळखायचा असेल तर इथं दोन ऑप्शन्स होतील. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती, तर हे एक संकेतार्थी वाक्य होऊ शकते पण होणार नाही, सॉरी हे प्रश्नार्थक वाक्य होऊ शकते पण होणार नाही. कारण जर तर या जोडीच्या वाक्याचं काय झालेलं आहे, तिथं जोडीच्या उभयान्वयी अव्ययाचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि म्हणूनच हे जे काही ऑप्शन नंबर 4 आहे याचं काय असेल, उत्तर असेल. त्याने काम जर चांगले केले असते तर नोकरी कशाला गेली असती. आता इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून कन्फ्युजन होऊ शकतं पण जर तर आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, संकेतार्थी वाक्य असेल. ओके, पुढचा प्रश्न आहे परिणाम बोधक संयुक्त वाक्य ओळखायचे. आता परिणाम बोधक संयुक्त वाक्यामध्ये काय काय वापरतो, आणि व शिवाय. आणि म्हणूनच विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे आपलं काय असेल, उत्तर असेल. किंवाही नसणार, म्हणूनही नसणार आणि परी पण नसणार. कारण परी म्हणजे काय, न्यूनत्व बोधक. किंवा म्हणजे काय, किंवा अथवा म्हणजे काय, विकल्प बोधक. आणि म्हणून म्हणजे काय, परिणाम बोधक. ओके, आणि त्यामुळेच जे काही आपलं ऑप्शन असेल विजा चमकू लागल्या आणि हा परिणाम बोधक संयुक्त वाक्य ओळखाबद्दल एक करेक्शन आहे, त्याबद्दल सॉरी.
पहिलं ऑप्शन आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. हे कुठलं झालं? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे समुच्चय बोधक वाक्य झालं. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला येण्यास उशीर झाला. आता आपलं पर्याय जे आहे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे आणि म्हणून हे काय झालं? परिणाम बोधक. वाटेत काय झाली? मोटार नादुरुस्त झाली आणि म्हणूनच उशीर झाला किंवा म्हणूनच काय झालं ते कारण झालं मला उशीर होण्याचं. हे काय असेल? आपलं उत्तर असेल लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. आता स्तुती करोत किंवा निंदा करोत किंवा अथवा हे जे काय झालेले आहेत विकल्प बोधक. आणि चौथं ऑप्शन कुठलं आहे आपलं? भरावे परी मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आता परी किंवा ओके परंतु सॉरी पण परंतु परी हे काय झाले? न्यूनत्व बोधक. ओके पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचा. मिश्र वाक्यात एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय असते. पुढचं ऑप्शन आहे मिश्र वाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते आणि तिसरं ऑप्शन आहे मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात. ओके तर मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक क्रियापदे असतात हे तिसरा आपला पर्याय आहे. तर यातील जे काही आपलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि क म्हणजे ए आणि सी हे काय असतील? पर्याय आपलं बरोबर असेल म्हणजेच ऑप्शन नंबर 4. सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग.